नमस्कार, मी अपर्णा. असल स्वादमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण खुसखुशीत अशी करंजी, तीही मैद्याचा वापर न करता कशी करायची हे बघू. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण गॅसवर पॅन ठेवून घेतला आहे. तर पहिले आपण करंजीच्या आतील सारण बनवून घेऊ. तर पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकून घेऊ. आता यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ. तर ड्रायफ्रूट्समध्ये 2 चमचे बदामाचे काप, 3 चमचे काजूचे काप, 1 चमचा मनुके आणि 1 चमचा चारोळे घेतलेत. ड्रायफ्रूट्स किती टाकायचे हे पूर्णतः आपल्यावर अवलंबून आहे, तर त्याप्रमाणे घ्यायचे. हे आता तुपावर मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिट भाजून घेऊया. हे भाजल्याने आतील ओलसरपणा निघून जातो आणि आपल्या करंजीचं सारण हे जास्त दिवस टिकतो. इथे आपले ड्रायफ्रूट्स छान असे भाजून घेतलेत. आता हे एका ताटामध्ये काढून घेते. आता त्याच पॅनमध्ये 2 चमचे खसखस टाकून घेऊ आणि अगदी कमी गॅसवर हलकीशी भाजून घेऊ. तर 1 मिनिटात ही लगेच भाजून होते. खसखस ही भाजून झाले, ती सुद्धा काढून घेऊ. आता याच पॅनमध्ये 1/2 किलो सुकं खोबरं हे किसून घेतलंय. तर कपाने जर बघितलं तर 3 कप किसून घेतलेलं सुकं खोबरं ते टाकून घेऊ आणि हा सुद्धा कमी गॅसवर भाजून घेऊया. याला छान असा हलकासा गोल्डन रंग आला पाहिजे, इथपर्यंत भाजून घ्यायचं. गॅस हा एकदम कमी ठेवूनच खोबरं एकसारखं परतून छान असं भाजून घ्यायचं, म्हणजे खोबऱ्यातील मॉइश्चर निघून जाईल आणि करंजी जास्त दिवस राहिली तरी सारण हे खराब होत नाही. खोबऱ्याचा केससुद्धा छान 2 ते 3 मिनिटामध्ये भाजून झाला आहे. आता हे सुद्धा एका ताटात काढून घेते. आता याच पॅनमध्ये 1 कप बारीक रवा टाकून घेऊ. तर 2 चमचे तूप टाकून घेऊ आणि हा बारीक किसलेला रवासुद्धा छान कमीच गॅसवरती भाजून घ्यायचा. रवा हा एकदम बारीकच वापरायचा. आपण करंजी बनवण्यासाठी सारण बनवतो त्यामध्ये रवा जास्त वापरला जातो, पण इथे आपण रवा हा कमी घालून सारण बनवून घेणार आहोत. ह्या करंजीची चव ही थोडीशी वेगळी आणि खूपच छान होते. इथे आपला रवासुद्धा छान भाजून तयार झाला आहे, एकसारखा असा व्यवस्थित भाजला गेला आहे. आता हा आपण खोबरं काढून घेतलेल्या परातातच टाकून घेऊ. आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत. मगाशी आपण ड्रायफ्रूट्स आणि खसखस भाजून घेतले, ती सुद्धा यामध्येच टाकून घेऊ. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे आपण सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेत आणि हे सर्व व्यवस्थित थंड करून घेऊ आणि फ्लेवरसाठी 1 चमचा वेलचीपूड टाकून घेऊ. पाव चमचावर जायफळ किसून टाकू. पूर्ण थंड झालं की यामध्ये 1 कप पिठी साखर टाकून घेऊ. गोड हे आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो, पण इतक्या प्रमाणासाठी 1 कप पिठी साखर बरोबर होते. पिठी साखर ही सर्व साहित्य व्यवस्थित थंड झाल्यावरच टाकायची. गरम असताना टाकली तर ती पाघळू शकते, त्यामुळे असं थंड करून मगच त्यामध्ये पिठी साखर मिसळून घ्यायची. आणि तुम्ही बघू शकता की किती छान असं आपलं करंजीचं सारण तयार झालं आहे. आणि असं सारण बनवून आपण 5 ते 6 महिने तरी स्टोअर करू शकतो आणि पाहिजे तेव्हा गरमागरम करंजी बनवून खाऊ शकतो. आता आपण करंजीच्या वरील कवर कसं करायचं, म्हणजेच पीठ कसं मळून तयार करून घ्यायचं ते बघू. तर इथे आपण एका परातामध्ये 2 कप रवा घेतलाय. वजनाने जर बघितला तर 1/2 किलोपेक्षा थोडंसं कमी, म्हणजे 400 ते 450 ग्रॅम बसेल इतका होतो. चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. 2 चमचे नॉर्मल टेम्परेचरवरचं तेल टाकायचं, म्हणजे तेल गरम वगैरे न करताच टाकायचं. याने करंजीचं कवर एकदम खुसखुशीत होतं. आता यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकून घेऊ. बेसन पीठाने करंजी खमंग आणि खुसखुशीत होते. आता यामध्ये जे तेल टाकलंय ते व्यवस्थितपणे याला चोळून घ्यायचं. पूर्ण रव्याला तेल व्यवस्थित लागेल असं चोळून घ्यायचं. इथे हे व्यवस्थित मिक्स झालंय. आता यामध्ये थोडं पाणी टाकून भिजवून घेऊ आणि छानसा असा गोळा तयार करून घेऊ. तर पाणी टाकताना थोडंच टाकायचं आणि इथे आपल्याला रवा हा बारीकच वापरायचा आहे, जाड रवा अजिबात वापरायचा नाही. आपण सारण बनवायला सुद्धा बारीकच रवा वापरला आहे आणि कवरच्या पिठासाठी सुद्धा बारीकच रवा वापरायचा आहे. आणि इथे मस्त असा पिठाचा गोळा मळून तयार झाला आहे. तर मळून घेताना जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि जास्त सैल पण मळायचं नाही. आणि आपल्याला इथे 2 कप रव्यासाठी 1/2 कप पाणी लागलेलं आहे, तर पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. तर तुम्ही बघू शकता का या कपातील आपण पाणी वापरून उरलेलं पाणी हे 1/2 कप झालंय, म्हणजे आपल्याला 1/2 कप पाणी लागलंय. असा मऊसर गोळा तयार करून घ्यायचा.
आता हे पीठ आपल्याला असंच अर्धा तास मुरवत ठेवायचं आहे, तर झाकून ठेवू आणि मुरवून घेऊ। अर्धा तासानंतर आपलं इथे पीठ व्यवस्थित असं भिजलं आहे। आता त्यातील पुरीला लागतो तेवढा गोळा काढून घेतला आहे। आता हा लाटून घेऊ, तर पातळ अशी पुरी लाटून घ्यायची। तर हे बघा आपण पुरी बनवतो त्यापेक्षा थोडीशी मोठी आणि पुरीपेक्षा पातळ अशी लाटून घेतले। आपण पुरी बनवतो तर तिचा थिकनेस थोडा जास्त असतो, तर त्यापेक्षा पातळ असं लाटून घ्यायचं। आता लाटून घेतलेली पुरी किंवा पारी करंजीच्या साच्यामध्ये ठेवून घ्यायची। तर हे बघा डिझाईनची पट्टी आहे, तिच्या बाहेर येईल असं ठेवून घ्यायचं आणि असं खोलगट करून घ्यायचं। आता यामध्ये करंजीचं सारण टाकून घ्यायचं। आपण इथे 2 चमचे सारण टाकून घेतले। आता बंद करून घेण्याआधी डिझाईनच्या कडेने दूध किंवा पाणी लावून घ्यायचं। तर आपण इथे पाणी लावून घेऊ म्हणजे व्यवस्थित चिकटते। तर असं पाणी लावून घ्यायचं आणि ही बाजू यावर फोल्ड करून घ्यायची या पद्धतीने, आणि अंगठ्याने दाबून चिकटवून घ्यायचं। आणि असं दाबल्याने करंजी व्यवस्थित बंद होते आणि एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं। जर असा साचा आपल्याकडे नसेल किंवा साचा वापरून करंजी करायची नसेल, तर साचा न वापरता करंजी कशी करायची ते सुद्धा बघू। तर हे बघा किती छान अशी करंजी तयार झाली आहे। आता ही बाजूला ठेवून देऊ आणि इथे आपण सेम आकाराचा पुन्हा एकदा पिठाचा गोळा घेतला आहे। आता लाटून घेऊ। आपल्याला हे लाटायला कोरड्या पिठाची गरज पडत नाही, असंच हे पीठ छान लाटलं जातं। तर हे बघा लाटताना खूप जाड असं लाटायचं नाही, या पद्धतीने लाटून घ्यायचं आणि मध्ये 2 चमचे सारण टाकून घ्यायचं। कडेला पाणी लावून घ्यायचं आणि फोल्ड करून व्यवस्थित दाबून चिटकवून घ्यायचं। आणि अशी कातणी किंवा हा मी पिझ्झा कटर घेतला आहे, तर असं पिझ्झा कटरने कापून घ्यायचं। तर अशी कडेने आकारात कापून घ्यायची। तर हे बघा ही सुद्धा करंजी किती छान झाली। किंवा आपण आणखी एका पद्धतीने बनवू शकतो, तर ती पद्धत पण बघू। तर इथे करंजीसाठी लागणारी पारी लाटून घेतले। आता इथे आपण कडा असलेला तांब्या घेऊ शकतो। आपण इथे डब्बा घेतलेला आहे आणि याला असं सुती कापड बांधून घेतलेलं आहे। तर असं कापड बांधून घ्यायचं किंवा आपला सुती रुमाल बांधून घ्यायचा, घट्ट असं बांधून घ्यायचं। आता यावर ही लाटून घेतलेली पारी ठेवून घ्यायची आणि मध्ये 2 चमचे तयार सारण भरून घ्यायचं। सारण असे कडेने आत करायचं म्हणजे करंजी बंद करताना मध्ये येणार नाही आणि करंजी फुटणार नाही। आता असं पाणी लावून घ्यायचं आणि फोल्ड करून कडेने दाबून चिटकवून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं। तर हे बघा किती छान साच्यामध्ये बनवतो, अगदी त्याच पद्धतीची ही करंजी तयार होते। आणि ह्या करंज्या बनवत असताना यावर सुती कापड टाकून झाकून ठेवायचं म्हणजे त्या सुकणार नाहीत। जर का आपण एवढ्या करंज्या बनवेपर्यंत असंच त्या उघड्या ठेवल्या तर त्या सुकतील, त्यांचं वरील कवर आवरण हे सुकून कडक होईल आणि तळताना त्या फुटू पण शकतात, त्यामुळे ही काळजी घ्यायची। आणि इथे आपण करंज्या लाटून घेतल्या आहेत। आता तयार झालेल्या करंज्या तेलामध्ये तळून घेऊ। त्यासाठी इथे मध्यम आचेवर तेल गरम करून घेतले। आता यामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या करंज्या टाकून घ्यायच्या आणि ह्या स्लो टू मीडियम गॅसवर छान तळून घ्यायच्या। करंज्या तळायला जास्त वेळ लागत नाही, त्या पटकन तळल्या जातात। तर मिनिटभरातच आपण पलटी करून घ्यायचं। तर हे बघा किती छान कलर आला आहे आणि मस्त बबल्स पण आलेत। तर यावरूनच कळतं करंजीचं कवर किती छान झालं आहे, एकदम खुसखुशीत असं तयार होतं। आता ह्या दोन्ही बाजूने हलकासा गोल्डन रंगावर तळून घेतल्यात, तर अशा गोल्डन रंगावर तळून घ्यायच्या। किंवा काहींना अशा गोल्डन रंगावर तळलेल्या आवडत नाहीत, त्यांनी थोड्या व्हाईट रंगावरच तळून घ्यायच्या। तशासुद्धा छान तळल्या जातात आणि छानच लागतात। आणि ह्या पद्धतीनेच आपण सर्व करंज्या तळून घेऊ। आपल्या करंज्या इथे मस्त तळून तयार झालेल्या आहेत आणि आपण घेतलेल्या साहित्यामध्ये म्हणजे सारण आणि पिठाच्या प्रमाणात 35 करंज्या तयार झाल्यात। आता ह्या करंज्या पूर्ण थंड करून घ्यायच्या आणि थंड झाल्यावरच आपण ही करंजी फोडून बघूया। तर हे बघा किती खुसखुशीत अशी झाली आहे, एकदम पटकन फुटली आणि त्यामधील जे सारण आहे ते सुद्धा खूप छान असं दिसतं। आणि ह्या करंज्या पूर्ण थंड झाल्यावरच एअरटाईट डब्यात भरून ठेवायच्या, गरम असताना ठेवू नयेत। तर या पद्धतीने करंजा तुम्ही नक्कीच करून बघा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेलवर पण क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपी व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल। तर पुन्हा भेटू अशाच एका साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी व्हिडिओमध्ये। धन्यवाद।